ที่แต่นี่ทำมาแล้วสมมติแต่เราทำให้ลูกค่ะมีเจ้าพัฒน์กันในสังเกตในสังคมอิจฉาไม่คลาสที่ต่อไปอุปสรรคสิ่งใดก็อาจจะสมบูรณ์สิ่งใดก็จะคุ้มค่าในมือมาลาสวาร์ทก็นั่นเองเจ้ามีพัฒน์กันในบทบาทมีอะไรบ้างการเรียนรู้มาลาเอ็นเอสไอก็สุดเสียจังเย่สระนี่มาล่าฉันก็ฟอนต์ก็รู้จักที่สังเกตว่าศึกษาการศึกษาการยาการศึกษาหาการศึกษาที่ปัจจุบันชีสกรุ๊ปในมีนาคมที่สุดยอดชั้นวันที่เกิดต่อแต่เมื่อครั้งนี้จะได้ใครที่ชอบกันไหมจังหวะมันที่นี่เองวันที่โอรสสันดานมาดามสักการะอิสราเอลสวรรค์มาดามये लॉ कॉलेज के प्रिंसिपल होते हैं। मी महाराष्ट्र की लॉ मध्ये एलएलएम एलएलबी केल्यानंतर एलएलएम झाल्यानंतर एमए लिटरेचर करून शांत बसल्याने फक्त टीचर होण्याच्या उद्देशाने मला वाटलं फक्त टीचर व्हायचं कारण आई टीचर असल्यामुळे तिचं नेहमी म्हणणं असायचं की टीचर आणि त्याच्यामुळे राहायचं नाही पण मी त्यानंतर एलएलबी करून एलएलएम केलं मास कम्युनिकेशन जर्नलिझम केलं एमए लिटरेचर केलं आणि मी मुंबई विद्यापीठामध्ये एलएलबी परीक्षेत पाचवी आले होते आणि मला फेलोशिप मिळाली फेलोशिप मिळाल्यानंतर आता तुमच्या उत्तर मी लगेच येते 2 मिनिटात कारण मी मला इतका वेळ पण नाही आहे पण तुम्हाला भेटल्याचा जो आनंद आहे तो मी आणि तुम्हाला वाटत असेल की फक्त तुमच्यावर असो झाला नाही तुम्हाला ऐकल्यानंतर लक्षात येईल की माणूस कुठे जाऊन काय होतो महाराष्ट्राच्या लेवलवरती स्टेट सेट परीक्षा होती आणि नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नॅशनल लेवलवरती होती आणि मी कायदा विषयात ही परीक्षा पहिल्यांदाच घेऊन मी महाराष्ट्रात मुंबईत 31 पहिल्यांदाच पास आणि इथे सुरुवात झाली संघर्षाला नाही महाराष्ट्रातली मी सर्वात तरुण व्हाईस प्रिन्सिपल होते माझं आता मला वाटतं तेव्हा मला वाटत होतं मी भरपूर म्हणजे मी इतका स्ट्रगल नाही करायला पाहिजे फक्त मी टीचर आणि सरांनी आणि आपल्याकडून ऐकल्याप्रमाणे मला सलग 5 वर्ष बेस्ट टीचर द्यावं त्याच दरम्यान मला राष्ट्रीय सन्मान पुरस्कार महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा कारण मला 5 वर्ष सलग बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाले होते विद्यार्थ्यांचे असे संबंध होते की आई आणि मूल म्हणजे ते विद्यार्थी कचात कसाऱ्यापासून माझं लेक्चर ऐकायला सकाळी पावणे सात पोहोचायचे आणि त्यांच्या आधी मी 6:30 वाजून करायचे कामाचे साली माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं मी परीक्षक होते एलएलबीच्या परीक्षेची परीक्षक होते जनरली परीक्षा अशी असते की एक रिटर्न सबमिशन असतं एक वायवा कंपल्सरी असते एलएलबीला आणि तुम्हाला जेव्हा डिग्री घ्यायची असते तेव्हा ती वायवा आणि प्रॅक्टिकल एक्झाम कंपल्सरी असते ज्याच्यात तुम्हाला सबमिशन करायचं असतं तुमचे
जनरल असतं ते सबमिट करायचं असतं. ती परीक्षा होती सकाळी 5 वाजता आणि त्या परीक्षेत मी परीक्षक होते. एक ठराविक रोल नंबर ते ठराविक रोल नंबर पर्यंत माझ्या लिस्टमध्ये टाईप केलेली 12 नावं होती आणि शेवटचं नाव थोडं शांत लक्ष ठेवले. संघर्ष तुम्हाला समजेल काय संघर्ष म्हणजे काय. ती तारीख होती 12 मार्च. एक टाईप लिस्ट आली माझ्याकडे तेव्हा मी व्हाईस प्रिन्सिपल होते आणि त्याच्या 13 नाव होता हाताने लिहिलं होतं आणि मला माहित होतं ते अक्षर कोणाचं आहे. सकाळी 8 ते 11 परीक्षेला वेळ होती आणि त्या 8 ते 11 मध्ये त्या एक हाताने लिहिलेला आणि 12 त्यामध्ये 10 विद्यार्थी हजर राहिले होते परीक्षेत आणि त्यांच्यासमोर मी सही करून पेपर तयार केला आणि त्यांना मला जे वाटले ते मार्क दिले. तो दिवस होता शनिवार पण मला माहितच नव्हतं तेव्हा काय झालंय कोण आहे काय आहे आणि 13वं जे नाव होतं ते ब्लँक होतं आणि आणखी 2 नावं ब्लँक होती. 9 परीक्षा 10 लोकांच्या परीक्षा पेपर मी सबमिट केले आणि मी निघून गेले 11:30 वाट बघून. शनिवार होता घरी गेले दॅट वॉज सेकंड सॅटरडे. रविवार गेला पण कसं मनाला वाटत होतं तेव्हा की आपण व्हाईस चान्सलर यांच्यासमोर जाऊन तक्रार करणं गरजेचं आहे. व्हाईस प्रिन्सिपल आहे तेव्हा ती आणि जर मी तक्रार केली नाही उद्या काही प्रॉब्लेम झाला तर काय होईल कारण मी एलएलएम केलेली ऑलरेडी वकील आणि तो संशय थोडा मनात होता की असं काही झालं तर काय होईल आणि मी सहज मुंबई विद्यापीठात 16 तारखेला गेली आणि मी सांगितलं मी जेव्हा भेटले मी व्हाईस चान्सलर प्रो व्हाईस चान्सलर जेव्हा सावंत होते त्यांना भेटलं आणि त्यांना मी सांगितलं आहे विद्यार्थी आलेले नाहीये बाकीचे 2 विद्यार्थी त्यांचा वेळ लिहिल्या उशीर आले आणि हे विद्यार्थी आलेले नाहीये आणि मला तक्रार करायची ते म्हणाले ना ओरळी नको मी म्हणजे मी लेखी देते तुम्हाला आणि मी ती लेखी आज जर ती लेखी तक्रार केली नसते तर तुम्हाला मी आता इथे दिसले नसते मी जेलमध्ये असते 20-25 वर्ष. ती तक्रार केली मी सहज ती तक्रार केली मला माहीत नव्हतं. त्यानंतर सलग मी लेक्चर घेतच राहिले पण इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे लेक्चर संपलं किंवा लेक्चर होण्यापूर्वी किंवा असं मी माझ्या आयुष्यात पोलीस स्टेशन पाहिलं नव्हतं. मला कधी ते पोलीस बोलवायचे मला की मॅडम तुमच्या विरुद्ध तक्रार आहे कारण मी ती तक्रार एक केली होती. मला वाटायचं की ठीक आहे मी वकील आहे काही प्रॉब्लेम नाही तक्रार आहे. मला मी त्यांना नेहमी सत सांगायची की तक्रार आहे तर माझ्यावर कारवाई करायला हवी तुम्हाला नाही तर मला बोलू नका जे काही असेल ते. पण लेक्चर मधून मला बोलूच जाऊ नका तुम्ही असे आणि त्याच दिवशी मी तेव्हाच पहिल्यांदा मी पोलीस स्टेशन पाहिलं. यामध्ये काही वेळ निघून गेली आणि पोलीस सतत बोलवतात मी कंटाळले मला म्हणून का पोलीस बोलवत असतील आणि काय असेल. पण तोपर्यंत मी तक्रार केलेली माझ्या लक्षात येत नव्हती की मी तक्रार केली म्हणून मला पोलीस बोलवताय आणि मी पहिल्यांदा माहिती अधिकारामध्ये माहिती मागून घेतली. त्या माहिती अधिकारामध्ये मी
झाला कॉलेजला मॅनेजमेंटला कॉलेज नाही मॅनेजमेंटला विचारलं प्रिन्सिपल यावर त्यांनी की ही व्यक्ती अशी अशी 13 नंबर आहे जी लिस्ट टाईप असायला पाहिजे शुक्रवार होता मी कॉलेजमध्ये होते दिवसभर मी लेक्चर घेतली त्यानंतर पेपर तपासले तर ही व्यक्ती कोण आहे आणि शॉकिंग होता ही व्यक्ती कोण आहे विचारल्यानंतर ते सायमल्टेनियसली मी माहितीच्या अधिकारात माहिती सगळ्या अथॉरिटीकडे मागितली आणि त्यामध्ये मला समजलं ती व्यक्ती एक आयपीएस अधिकारी आहे ते तेव्हाचे ऍडिशनल सीपी होते आर्थिक पुणे शाखा आणि ते माझे विद्यार्थी होते जे मला माहितच नव्हते आणि म्हणून माझा माझी चौकशी सुरू झाली होती मग मला त्यात थोडीशी भीती वाटायला लागली आयपीएस अधिकारी हे उच्च अधिकारी आहे आर्थिक पुणे शाखेमध्ये जेव्हा कार्यरत आहेत ते जो माझे विद्यार्थी आहेत आणि ते तर माझा तपास करतात पण मी तरी शांत राहिले कारण तोपर्यंत माझ्या मॅनेजमेंटनी माझीच इन्क्वायरी लावून मला सस्पेंड केलं मला प्रकल्प सस्पेंड केलं होतं मला 50% तेव्हा पगार पण मिळत होता पण मी स्वतः वकील होते त्यामुळे 86 आत्या इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आणि रातोरात बसून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली 2 याचिका दाखल केल्या मी एक सर्व्हिस मॅटर आणि एक आयपीएस ज्या एका आयपीएसला जो परीक्षेलाच बसला नव्हता आणि माझ्याकडे आरटीआयमध्ये इन्फॉर्मेशन आलं होतं त्या एका इन्फॉर्मेशनच्या पेपरवर मी गेले होते सदर व्यक्ती दिनांक 12 रोजी कुठे होती तर मला माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली होती की सदर व्यक्ती ही चेंबूर गोल्फ येथे गोल्फ खेळत होती आणि माहितीच्या अधिकारात मी स्वतः माझ्या मॅनेजमेंटकडून जेव्हा माहिती मिळवली आणि विद्यापीठाकडून माहिती मिळवली त्या माझ्या स्वतःच्या मार्कशीटवरती त्या व्यक्तीला 72 मार्क देऊन पास केलो आणि मला सांगण्यात आलं की तुम्ही गेल्यानंतर ती व्यक्ती आली पण असं झालं नव्हतं मी गेल्यानंतर समजा मी आलेच नाही त्या दिवशी किंवा जर मी सोमवारी आले त्यानंतर तर त्या व्यक्तीची परीक्षा जर घेण्याचे अधिकार मला होते ते तुम्ही परीक्षेनेच घेणार त्यामुळे मला जे काही समजायचं तो जो माझा वकिली सैतान असतोय तो त्या सैतानाने मला जागं केलं होतं तेव्हा की हे सगळे लोक आता एकत्र आहेत आणि आता एक टीचर असेल जनरली म्हणून मी प्रत्येकाला पहिल्या शब्द सांगते जर तुम्ही काही केलं नाही तर घाबरू नका लढत ना शेवटी सत्याचा विजय हा नक्की आहे ती याचिका दाखल केल्यानंतर त्या 2 याचिकांमध्ये सर्व्हिस मॅटरमध्ये मला पूर्ण पैसे तोपर्यंत मी प्रॅक्टिसमध्ये आले होते मला पूर्ण बँक वेजेस पूर्ण विथ इंटरेस्ट भरून देण्याचे आदेश झाले आणि ते आदेशांमध्ये असं देखील नमूद करण्यात आलं होतं की फोर्थ वीक आत्ताच्या आत्ता मला नावाला घेणं गरजेचं आहे आणि माझी जजमेंट रिपोर्ट झाली आज जेव्हा सर्व्हिस मॅटर येतो तेव्हा चित्र साळुंके वर्सेस मॅनेजमेंट मॅनेजमेंट वरती चित्र साळुंके माझी जी झाली जजमेंट कारण मला न बोलवता म्हणजे मी काय केलं तुम्ही विद्यार्थी परीक्षेला असं नाही सांगितलं सायमल्टेनियसली त्याचबरोबर मी दुसरी याचिका दाखल केली होती की जी व्यक्ती आयपीएस अधिकारी आहे जे परीक्षेला माझ्यासमोर कधीच बसले नव्हते ज्यांना 72% मार्क देऊन पास करण्यात आलंय आणि त्यांना वाचवण्यासाठी
आधी महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांनी आयपीएस इतर 10 पोलिसांनी मदत केली होती. ते म्हणत होते हा जो परीक्षेचा वाद आहे ते विद्यापीठ बघेल. पण इतर लोकांच्या केसमध्ये असं होत नव्हतं. इतर लोकांनी जसं काय केलं तर ते जेलमध्ये जात होते. हा त्यानंतर 15 वर्षांपूर्वी भारताचा इतिहास घडला. भारताच्या इतिहासामधलं पहिलं पोलीस प्रोटेक्शन मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या स्वतःच्या कोर्टामध्ये आणि मी आज माझ्या महाराष्ट्र पोलिसांना सल्यूट करते आता. आपण जे काही आपलं कार्य होतं आपण काही करत होतो विद्यापीठ कसं बघेल. आपण पाहायला पाहिजे होतं हे जे आपण जर तपास केला असतो त्याच्यात बरंच काही बाहेर निघालं असतं. असं केलं नाही. आणि जर ती महिला वकील नसती तर तिला आत्महत्या करावी लागली असती. समजा मी वकील नसते आणि माझी केस तर मी लढू शकले नसते. माझी स्वतःची केस मी लढत होते आणि मी प्रत्येकाला सांगत होते हे असं नाही, हे असं झालंय, असं नाहीये, हे असं घडलंच नव्हतं कधी. तर जर तुम्हाला वाटत असेल आमच्यावर अत्याचार होतो, मी उच्च न्यायालयाने जेव्हा मला विचारलं माननीय उच्च न्यायालयाने की मला कॉम्पन्सेशन देण्याची वेळ आली आणि सगळे लोक जजेस पण पासून मला सांगत होते की कॉम्पन्सेशन घेऊन थांबायचं आहे म्हणता. तेव्हा मी सांगितलं नाही. मी स्त्री आहे नक्की. लोकांनी गैरसमज करू नये की स्त्रिया लढू शकत नाही आणि मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी दबली जाईन असं काही होणार नाही. मला ही लढाई करायची पण मला कॉम्पन्सेशन नको. माननीय उच्च न्यायालयाला मी एकच प्रश्न विचारला होता, जर मला कॉम्पन्सेशन देऊ शकते कोण आणि जर हे सगळे पोलीस अधिकारी तर माझ्या मुलाचं बालपण मला परत द्या जे मी 10 वर्ष कोर्टात धावते. माझ्या लहान मुलाला 7 वर्षाचे मी लॉक करून घराच्या बाहेर जायचे आणि ही लढाई मी एकटी लढत होते. आई माझी टीचर अत्यंत घाबरायची ती की मी घरी येईल की नाही. आता होईल काय तर एवढे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी माझी लढाई झाली आणि पूर्ण एवढी मोठी मॅनेजमेंट त्यांच्या विरुद्ध लढत होती. मी जवळजवळ 30 वर्षांपासून समाजकार्य तर करतच होते आणि आजही करते आणि जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत करेन. माझ्याबद्दल बरंच तुम्ही ऐकत असाल, पेपरला वाचत असाल, न्यूज येत असतील. मी बऱ्याच अशा केसेस घेतलेल्या आहेत ज्याच्यात मला 100% समजतं की याच्यात काय तरी सत्यता आहे आणि कोणतरी खोटं बोलतंय. आणि ते मला लगेच समजतं की लगेच म्हणजे मला जास्त 10 मिनिटं खूप होतं माझ्या कोणतरी खोटं बोलतंय आणि कोणावर तरी अत्याचार झाले. काही काही लोक असे पण येतात की आम्ही असं केलं आमच्यावर असं झालं पण खरं तर ते झालेलं नसतं. अशा प्रकारच्या बऱ्याच याचिका मी दाखल करून विड्रॉ करून घेतल्या. मी तुम्हाला आज जास्त वेळ न घेता मी इतकंच सांगेन अत्याचार तुम्ही सहन करणं हा स्वतः स्वतः तुम्ही अन्याय करता. तुम्ही स्वतःला नेहमी डिफेन्सिव्ह ठेवा. कधी जर तुमचं चुकतंय जर अदरवाईज तुम्ही जर सत्य आहात तर तुम्ही स्वतःला नेहमी अग्रेसिव्ह राहा. तुम्ही समोरचा माणूस घाबरायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या नावाने घाबरायला पाहिजे. जर तुम्ही एक मॅटर घेऊन जाता आणि तुमच्याकडे थोडेसं पेशंटचं आमिष आलं आणि ते मॅटर तुम्ही सेटल करता तर तुम्हाला कोण घाबरणार आणि कशासाठी लावायला पाहिजे. तुम्ही हे शपथ घेऊन चाला की कुठल्या बघा तुम्ही करप्शन किती थांबव किती थांबू शकता करप्शन तुम्ही आणि किती थांबवता येणार आहे तुम्हाला.
प्रोडक्शनला एका सीमेपर्यंत तुम्ही थांबू शकता आणि काही करप्ट लोक आहेत त्यांच्यावर जर तुमची नजर असेल आणि तुमचं लक्ष असेल की येस हे चुकलेलं आहे, हे खून झालंय, हा पब्लिकवर जनरल पब्लिकवर अन्याय होतोय, फक्त शिक्षकच का जनरल पब्लिकची परिस्थिती बघा तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही जर आपण लोकांना जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा तुम्ही स्वतःकडे बघा की तुम्ही पण चूक करू शकता. अन्याय सहन करणं हा देखील पहिल्यात गुन्हा आहे. तुम्ही कशाला सहन करता तो तुम्हाला असं वाटतं तुम्ही लढत राहा आणि तुम्हाला वाटेल एकदा हरणार 100% तुम्ही कुठून जिंकणार. आज माझा निकाल 99% आहे. मला माहिती आहे मी गेले तर हे होणार आहे का, पण मला याची खात्री होईल तिथे कुठेही मी करप्शन करता का. मला जर लालच राहिली तर मला कधीच मी लालच जिथे आली तिथे सगळं काही संपलं. तुम्ही कधीच कोणाला मदत करू शकणार नाही तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायला हव्यात की नाही मला करप्शन करायचं नाही. कशाला कोण अत्याचार करेल तुमच्यावर. माझी स्पीच मॅनेजमेंट जी मला काढत होती तिथे दोन ग्रुप निर्माण होते. माझ्याकडे एक प्रिन्सिपलची पोस्ट आहे आणि एक व्हाईस प्रिन्सिपलची पोस्ट म्हणून बसली होती. ज्या दिवशी मी जिंकले त्या दिवशी एका दिवसासाठी त्या कॉलेजमध्ये गेले. जे लोक आपल्या अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सगळ्यांना समोर उभं केलं आणि प्रोटेक्शनमध्ये मी माझ्या स्वतःच्या मुद्दा. मला भरपूर लोकांनी सांगितलं एक दिवसात मी राजीनामा देण्याचं ठरवलं होतं पण प्रत्येकाचं सगळ्या टीचर्सचं म्हणणं होतं नाही मी राजीनामा देता का नाही. एक महिना मी तिथे जे लोक माझ्या बरोबर लढत होते त्यांना माझ्यासमोर लगातार उभी करत होते मी आणि एक महिना तिथे राहिले आणि त्यानंतर मी राजीनामा दिला. कारण मला जे काही कृत्य चालू होती ते मला माझ्या नजरेने मी पाहू शकत नव्हतो. मला वाटत होत नाही आणि आता मला इथे लढायचं काय गरज आहे. त्याच्यापेक्षा एवढं एज्युकेशन आपल्याकडे 5-5 मास्टर डिग्र्या आहेत. आपण LLB केलं, आपण LLM केलं, आपण मुंबईत महाराष्ट्रात एकटे नेट क्वालिफाईड आहोत. आपण मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम MA केलं, आपण MA लिटरेचर केलंय. आपल्याकडे 5 मास्टर डिग्र्या आहेत. याचा फायदा फक्त स्वतःसाठी कशासाठी करतो. स्वतःसाठी तर भरपूर फायदा झाला पण समाजासाठी मी काय करू शकतो. मी माझ्या पूर्णपणे एक्सक्लुसिव्ह प्रॅक्टिस मध्ये आले. त्याच्याबरोबर मी LLM ला कधीतरी लेक्चर देते. पेपर सेट करायचे ते मी करते बाहेरून. त्याच्यामुळे मला भीती वाटते मी पेपर सेट केला आणि कोणी माझाच पेपर लीक केला की आपण परत त्रासा. हे न करण्यासाठी आज मला वाटतं प्रत्येक माणसाने आवश्यक नाहीये त्याच्यासाठी तुमच्यावर अत्याचार झालाय म्हणून तुम्ही बाहेर या. तुम्ही स्वतःहून ठरवा की मला काहीतरी करायचंय. एक तरी माणूस तुमच्यामुळे जर वाचत असेल तर खूप लाईफमध्ये तुम्ही केलं असो. मला आपल्या सर्वांचे विचार इतके आवडले की प्रत्येक वर्षी तुम्ही हा कार्यक्रम करता. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तो कार्यक्रम करता. तुमचा कार्यक्रम असाच आम्ही जोपर्यंत आहोत पाहत राहू आणि हा तुमचं जे कार्य आहे हे एक्सपांड हे वाढत राहील अशी अपेक्षा करते. आपल्या सर्वांच्या आभारी मी. मला बोलवलं, मला इथे स्टेजवर येण्याच्या लायक समजलं आणि तुम्हा लोकांचं इतकं कार्य अपाट ते एका शब्दात मी थँक्स आणि ओके हा शब्द माझ्यासाठी कमी पडेल. जे तुम्ही कार्य करताय त्याच्यासाठी ही फार छोटीशी गोष्ट आहे. याच्यासाठी मी पूर्ण माझं लाईफ जरी दिलं तरी कमी पडणार. आणि मी एवढंच आश्वासन सॉरी पॉलिटिशियन्स देतात आणि विसरून जातात. माझं आश्वासन तसं नसेल. माझं आश्वासन जाता जाता मी एवढंच सांगते
माझ्याकडे कोणी आलं आणि हा खरोखरचा अत्याचार आहे. बेसिकली मी सिव्हिल मॅटर फार कमी घेते, पण मला असं वाटतं की हो याच्यात काहीतरी आहे आणि तुम्हा लोकांना माझी काही मदत हवी असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. माझा नंबर आहे सरांकडे, माझा नंबर सरांकडून घ्या, माझं कार्ड मी शेअर करीन सरांकडे, शेअर केलंय त्याच्या वतीने ते तुम्हाला सांगते. आणि माझ्याकडे जर मी जर तुम्हाला मदत करू शकत असेल आणि मला वाटलं येस तर कुठल्याही वेळी कधीही मला फोन करू शकता, कोर्टाच्या वेळेत. थँक्यू व्हेरी मच.